नमस्कार, माझं नाव राजस सुळे. मी प्रेमाची गोष्ट यामध्ये मिहीर हे कॅरेक्टर प्ले करतो आहे. नमस्कार, मी आयुष आशिष भिडे. प्रेमाची गोष्ट या मालिकेत लकी हे कॅरेक्टर मी प्ले करतो आहे. तर आत्ता दादूस आणि मुक्ताचं लग्न होणार आहे आणि त्याचे सगळे फंक्शन्स चालू आहेत. मेहंदी आहे, हळद आहे, संगीत आहे. तर आम्ही खूप मस्त मजा करतो आहे, एन्जॉय करतो आहे. तर आम्ही एकत्र, दोन्ही कुटुंब एकत्र येऊन खूप जोरदार तयारी केलेली आहे. म्हणजे जशी आपण रिअल लाईफमध्ये लग्न बघतो त्याच प्रकारे किंवा त्याच्या दहापटीने जास्त हा गोंधळ आहे. आणि जसं आत्ता मिहीर म्हणाला की खूप खूप धमाल मस्ती आणि बघणाऱ्यांना, तुम्हा रसिक प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे. तेच का, दोन्ही फॅमिलीज वेगवेगळ्या प्रकारे हे कार्य त्यांचं साजरा करतात आणि तिथे कसा गोंधळ घडणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कशी मजा येणार आहे हे अनुभवायला तुम्ही तयार राहता. हळदीचं सिक्वल आता शूट होतोय, कसं धुमाकूळ राहते आणि हळद कशी रंगते काय सांगा. जसं आता आम्ही दादूसकडचे आहोत, म्हणजे मुलाकडचे. आता कोळी फॅमिलीमध्ये हळद कशी साजरी केली जाते हे तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे. तसंच किंवा त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त आम्हीही करतो आहे. दादूसला खूप जास्त हळद लावून रंगवलं आहे आम्ही, धिंगाणा घातला आहे, नाचलो आहे, अक्षरशः लोळून नाचलो आहे. कारण खूप मजा येते हे सगळं शूट करताना. आणि जसं मिहीरने पण सांगितलं होतं की कारण कसं आहे की आत्तापर्यंत घरामध्ये थोडं एक गांभीर्याचं वातावरण होतं आणि मग त्यानंतर जे आनंद आता जो एक अनुभवायला मिळतो आहे आम्हा सगळ्यांना, तर तो आम्ही अजिबात सोडत नाही होत. ती मुवमेंट आम्ही सगळ्यांनी घेतलेली आणि आम्हा सगळ्यांना तेच चांगलं वाटतं की कुठेतरी दादूसलाही थोडं चांगलं वाटेल आणि सईच्या भल्याचं होत आहे. सो आम्ही खूप मजा करतो ह्याच्यामध्ये आणि अजिबात कुठचाही क्षण सोडत नाही आहोत. रिअल लाईफमध्ये जर तुम्ही शूट करत असाल तर रिअल लाईफमधल्या हळदीच्या आठवणी तुमच्याही काही असतील की कोणाच्या मित्राच्या वगैरे लग्नात वगैरे धुमाकूळ घातलेला असं काही आहे. हो, माझ्याच एका मित्राच्या भावाचं लग्न होतं, हळद होती, तेव्हा अशाच प्रकारे धिंगाणा घातला होता. म्हणजे रात्री लेट नाईटपर्यंत नाचणं, मग त्यांच्या गावात ती रात्री वरात निघणं, कारण गावातले त्यांच्या विहिरीवरचं ते पाणी वगैरे आणायचं असतं, त्यांची काही प्रथा आहे ती. तर ते सगळं करताना ते त्यावेळेला जो आनंद आणि त्यावेळेला जी धमाल मस्ती केली होती, तसंच आणि त्याचप्रकारे इथेही आत्ता धमाल चालू आहे. सो येस, ती जी आठवण होती ती इथे प्रॉपर कनेक्ट झाली आहे आणि सगळं म्हणजे सगळी फॅमिली मेंबर्स आम्ही एकत्र येऊन जी काही धमाल करतो आहे ती खूप खूप मजा आहे. माझं तर असं झालं होतं की आत्ता एक 5-6 दिवसाआधी माझ्या एका भावाचं लग्न होतं, तर कंटिन्युअस शूट असल्याकारणाने काही काही फंक्शन्स मिस होत होते, म्हणून हळद मिस झाली, कसं तरी संगीत मिळालं. पण आता हे 5-6 दिवसांनी इथे जी काय सगळी मजा करतो आहे त्यांनी ते सगळे फंक्शन्स भरून निघालेत असं आता वाटायला लागलं आहे. त्यापेक्षाही जास्त आम्ही मजा करतो आहे इकडे. सो खूप मजा येते. दोघे मिळून आता सागरला नाचवणार आहात काय याच्यामध्ये, किंवा तुम्ही किती नाचणार आहात त्याला किती नाचवणार आहात आणि बिहाइंड कॅमेरा तुमचं कशी बॉन्डिंग इवन रिहर्सल चालू आहे. आता जसं तुम्ही आम्हाला ऑनस्क्रीन बघितलेत तर आम्ही एकमेकांचे काइंड ऑफ दुश्मन आहोत, पण आम्ही एकमेकांचे भाऊही आहोत. खूप म्हणजे आम्ही एवढी मस्ती करतो एकत्र, तुम्ही कधीतरी जर चुकून आमच्या ग्रीन रूममध्ये आलात तर तुम्हाला कळेल की आम्ही खऱ्या आयुष्यात केवढी मस्ती करतो आणि ऑनस्क्रीन आमचं कसं आहे ते आता तुम्हाला माहितीच आहे. शिवाय आता दादूसबद्दल म्हटलं तर दादूसला आम्ही आता केवढं नाचवणार आहोत ते तुम्हाला आता हळदीमध्ये बघावं लागेल, ते की आम्ही काय धुमाकूळ घातला आहे तिकडे. रादर हळदीपेक्षाही लग्नाचे जे काही इव्हेंट्स आता पुढे होणार आहेत त्यात दादूसला घेऊन आम्ही काय मजा करतो आहे आणि ती कशी होती आहे ती तुम्हा प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल. आणि येस, म्हणजे काम करता करता आमचं मैत्रीचं नातं ही खूप छान डेव्हलप झालं आहे, कारण सगळ्या नवीन ओळखी होत्या आणि त्यातून काम करताना एक वेगळा आनंद मिळतो आहे आम्हाला. आणि जसं आत्ता मिहीर म्हणाला की ग्रीन रूममध्ये, मग आमच्या ग्रीन रूममध्ये आम्ही कंटिन्यू धमाल मस्ती चालू असते, सो दॅट जेव्हा आम्ही सीन शूट करतो तेव्हा आम्ही एक फ्रेश माइंड घेऊन तिकडे जातो. सीन शूट झाल्यानंतर परत आल्यावर दमलेलो असलो तरी आमची मजा तशीच्या तशी आणि तेवढीच चालू असते. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात जातो तेव्हा आपलंही लग्न कुठेतरी जमतंय असं होत असतं, म्हणजे कोणी ओळखीचं वगैरे येत असतं की अरे हा मला एवढा मोठा झाला वगैरे येते, असं तुमच्या बाबतीत झालंय का कधी की अरे माझी मुलगी आहे किंवा यांच्या ओळखीमधली? ह्याचं उत्तर हा देईल पहिले. मी म्हणतो की असं माझ्या बाबतीत नाही झालं आहे, कारण का माझं ऑलरेडी सगळं ठरलेलंच आहे, ते आता फक्त व्हायचं बाकी आहे. सो माझ्या नशिबात हे येत नाही आहे, पण ह्याच्या नशिबात हे
येऊ शकतं असं मला नक्की वाटतंय. अजून तरी तसं काही झालेलं नाही आहे. हां, काही वेळेला असं आहे की ते विषय निघालेले आहेत पण अजून तरी काही झालं नाही आहे. आणि जसं आत्ता ह्यांनी उल्लेख केला त्यानंतर आता मला पुढचं काही माहिती नाही की काय होईल आणि काय नाही. पण तुम्ही सगळे आता सिरियल बघतच असाल तर ह्याला भरपूर येतीलच आता की काय आता बाबा लग्न कधी लकीबरोबर आपण करूया पण आता लवकरच येतील आता सगळी. आणि माझ्या मागोमाग माझ्या भावाने मिहीरनेही नंबर लावलेला आहे पण त्याचं ऑलरेडी ठरलेलं आहे. सो आपण डायरेक्ट त्याच्या लग्नात भेटू. नक्कीच तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि तुमच्या आशीर्वादाने आमची ही सिरियल खूप छान तुमच्यापर्यंत पोहोचते आणि दादूज आणि मुक्ताच्या लग्नाला नक्की यायचं. सगळ्या फंक्शन्सना यायचं, नक्की यायचं. तुम्हाला माहिती आहे आपली सिरियल स्टार प्रवाहाला रोज रात्री 8 वाजता असते सोमवार ते शनिवार. तर नक्की यायचं आणि आम्ही सगळे वाट बघतोय या. नमस्कार.